नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळ लवकरच उघडली जाण्याची शक्यता। कोकण विकासाबाबत रामदास कदम पुन्हा सक्रिय। सिंचन प्रश्नी मंत्रालयात घेतली बैठक। काळबादेवी पसणी आणि पांढरा समुद्र परिसरात प्रशासनाची कारवाई। 276,000 वाळू जप्त केली। आमदार योगेश कदम यांची पोयनार अलाटीवाडीला भेट। आणि दापोली येथे पानाची टपरी फोडून 15,000 चोरी। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सोमवारपासून सुरू झाले। आता मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळंही लवकरच उघडली जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध धार्मिक गटांशी चर्चा करीत असल्याची माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांना दिली। कोकण विकासाचा ध्यास घेतलेले शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री आमदार रामदासबाई कदम पुन्हा एकदा सक्रिय झाले असून सिंचनासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्यांनी जलसंधारण मंत्री शंकरराव खडाक यांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली। कोकणची भौगोलिक रचना पाहता महाराष्ट्रात सिंचनाबाबत असलेल्या मापदंडामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी रामदासबाई कदम यांनी या बैठकीत केली। या बैठकीत कोकणातील सिंचनाचा मुद्दा मांडताना ते म्हणाले, राज्यात सर्वाधिक पाऊस हा कोकणात पडतो, मात्र कोकणात केवळ 15% सिंचन झालंय। जलसंधारण पाटबंधारे या कामामध्ये कोकणावरच कायम अन्याय होतोय। कोकणावरील हा अन्याय दूर करण्यासाठी मंत्री महोदयांनी या जातीने लक्ष घालावं। कोकणातील परिपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देऊन यासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करावा। कोकणातील काही प्रकल्प हे कोकणाच्या भौगोलिक रचनेमुळे मापदंडात बसत नाहीत, त्यामुळे कोकणावर एक प्रकारचा अन्याय होतोय, म्हणून आवश्यक तिथे मापदंडात बदल करण्यात यावे। कोकणात पाणी ही मोठी समस्या आहे, तो कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कोकणात सुरू असलेल्या पाटबंधाऱ्याची कामं तातडीनं करावीत अशी मागणी रामदासबाई कदम यांनी केली। या बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना कोकणच्या सिंचनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, यासाठी आवश्यक तो परिपूर्ण प्रस्ताव तयार करून माझ्यासमोर ठेवा। यापुढे कोकणातील योजनाबाबत आमदारांची तक्रार येता कामा नये। कोकणचे दौरे करा, पूर्वीच्या योजनांची पाहणी करा, अर्पण योजना मार्गी लागतील अशी कारवाई करा, अशा सूचना जलसंधारण मंत्री शंकरराव खडाक यांनी केल्या। या बैठकीला उपस्थित असलेले दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी मतदारसंघातील भडवळे, शिवतर, कुडावळे, पालगड, साकुर्डे, सातेरे तर्फे नातू, करंजाणी, कर्दे, नारगोळी, कादवड, बामणघर, आंबवली, वडगाव या 13 पाटबंधारे योजना मंजुरी मिळावी अशी मागणी आणि 20 सिमेंट बंधाऱ्यांना जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी चर्चा केली। किनाऱ्यावर बेसुमार वाळू उपसा करणाऱ्यांना महसूल प्रशासनानं चांगलाच दणका दिलाय। काळबादेवी, बसणी आणि पांढरा समुद्र या ठिकाणी कारवाई करत 276,000 वाळू जप्त केली आहे। रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी अनधिकृत वाळू उत्खननाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांच्या पथकाने पांढऱ्या वाळू साठ्यावर कारवाई केली आहे। हे वाळू उत्खनन कुणी केलं आहे याबाबत चौकशी सुरू आहे। तालुक्यातील पोयनार अलाटीवाडी येथे भेट देऊन आमदार योगेशदादा कदम यांनी येथील समस्या जाणून घेतल्या। पुनर्वसन, नळपाणी योजना या समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या लवकरात लवकर मार्गी कशा लावता येतील याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली। लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील अनेक चाकरमानी गावी आले आहेत, त्यांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आमदार रामदासबाई कदम प्रयत्नशील आहेत। शासनाच्या विविध योजनांमधून बेरोजगारांच्या हाताला काम दिलं जाणार आहे। याबाबतची पूर्ण माहिती मिळावी यासाठी जामगे येथे विशेष कार्यालय सुरू करण्यात आलं असून या युवकांनी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या दरम्यान कार्यालयात येऊन योजनांबाबत माहिती करून घ्यावी असं आवाहन आमदार योगेशदादा कदम यांनी युवकांना केलंय। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना माजी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, संदीप कांबळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। दापोली हर्णे येथील राहणारे यासिन मेमन यांच्या मालकीचं नवेद पान शॉप ही पानाची टपरी अज्ञात चोरट्याने फोडली। त्यामध्ये असलेले 14,000 रुपये रोख आणि सिगारेटची पाकिटं असा अंदाजे 15,000 रुपयाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला। ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम 10 आणि 13 ऑक्टोबर दरम्यान गटनिहाय गावभेट दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता नांदिवली, सायंकाळी 5 वाजता कुंभाड येथे बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता भरणे गटातील शाखा प्रमुख, सरपंच यांची बैठक सभापती निवास येथे होणार आहे। तर त्याच दिवशी दुपारी 1 वाजता पुरुष गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे।
सायंकाळी 4 वाजता साकरोळी येथे, 5 वाजता पोयनार येथे, सायंकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजित केलंय. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेळ या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या शाळेतील कुमारी यशस्वी गणोजी माने ही विद्यार्थिनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 100% गुण मिळवून राज्यात प्रथम आली आहे. प्रशालेतील निधी भुवण आणि यशस्वी माने या दोन विद्यार्थिनींनी 100% गुण प्राप्त केले. तिच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, संस्थेचे उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराती, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्ढा, सर्व विश्वस्त सभासद, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थिनीचं अभिनंदन केलं. गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजी हिंदू जनजागृती समितीतर्फे महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का या विषयावरती ऑनलाईन आंदोलन, ट्विटर ट्रेंड तसेच ऑनलाईन चर्चासत्र याचं आयोजन करण्यात आलंय. आज हिंदू धर्मात गायीला गोमाता, विश्वमाता तसेच ईश्वराचं स्थान मानलं जातं. गायीचं पावित्र्य इतकं आहे की तिच्या शरीरात 33 कोटी देवता वास करतात असं धर्मशास्त्र सांगतं आणि तशी समस्त हिंदू समाजाची श्रद्धा आहे. 1947 मध्ये 90 कोटी असलेले देशी गोवंश आता अवघे 2 ते 3 कोटी उरले आहेत. आज देशातील 29 राज्यांपैकी 20 राज्यांमध्ये गोहत्येच्या विरोधात कायदे करण्यात आले आहेत. मात्र गोहत्याबंदीसाठी केलेल्या कायद्यात शिक्षेसाठी कठोर तरतूद नसल्याने बहुतांश प्रकरणातील आरोपी तात्काळ जामिनावर मुक्त होतात आणि पुढे अशाच कायदाबाह्य कृती पुन्हा चालू होतात. संपूर्ण देशामध्ये अमर्याद गोवंशाची कत्तल होते. गोवंश हत्या बंदी कायदा कठोर राबवून गोहत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून जरब बसवावी जेणेकरून अशा गोहत्या थांबून गोधनाचं रक्षण होईल. आणि या संदर्भातील अन्य मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजी हिंदू जनजागृती समितीतर्फे राज्यभरामध्ये ट्विटर ट्रेंड आणि ऑनलाईन हिंदू राष्ट्र आंदोलन दुपारी 4 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच रात्री 8 वाजता महाराष्ट्रात गोमाता सुरक्षित आहे का या विषयावर विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. तरी समस्त हिंदू प्रेमींनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, तसेच ट्विटर ट्रेंडमध्ये आणि ऑनलाईन हिंदू राष्ट्र आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, तसेच ऑनलाईन चर्चासत्राचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येते. तसेच ऑनलाईन चर्चासत्रात मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून गोरक्षा संदर्भात उद्या दिनांक 8 रोजी संध्याकाळी 8 वाजता ऑनलाईन आंदोलन होणार आहे आणि ट्विटर ट्रेंड देखील सुरू होणार आहे. तर माझ्या समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की या सगळ्या चर्चासत्रामध्ये आपण एक या भारताचा नागरिक म्हणून आणि हिंदू म्हणून आपण सहभागी व्हायला पाहिजे. आज देशामध्ये गोहत्याबंदीचा कायदा लागलेला आहे, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी आज होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी गोहत्या होताना आपल्याला दिसते आणि त्याच्या माध्यमातून जातीय तणाव देखील होतात. तर मला वाटतं कायदे कडक व्हायला पाहिजेत, प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे आणि या गोहत्या करणाऱ्या लोकांमध्ये जरब बसवायला पाहिजे. ज्या वेळेला अशा पद्धतीच्या घटना घडतात सदर गुन्हेगार जामिनावरती लगेच सुटतात आणि त्यांची हिंमत बळावते. तर सर्वच हिंदूंनी जागरूक व्हायला पाहिजे, प्रशासनावरती नुसतंच अवलंबून न राहता या सगळ्या गोष्टींवरती आपण अंकुश ठेवून गोहत्या पूर्णपणे बंद झाली पाहिजे. यासाठी या ट्विटर वॉर, ट्विटर ट्रेंड आणि ऑनलाईन जे आंदोलन आहे याच्यामध्ये आपण उद्या 8 तारखेला सहभागी व्हावं ही विनंती आहे. नमस्कार, मी कर्मवीर हरिभक्त पारायण भगवान महाराज कोकरे, अध्यक्ष महाराष्ट्र वारकरी महामंडळ कोकण प्रांत. मी आपणास सर्व गोभक्तांना, गोरक्षकांना, गोसेवकांना, गोशाळा चालकांना आणि गोपालकांना एक नम्रतेची विनंती करतो की आज संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं पशुधन आज संपत चाललेलं आहे. ज्यावेळी या देशामध्ये गायीच्या दुधाच्या नद्या वाहत होत्या त्यावेळी या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता आणि आज गायीच्या रक्ताच्या नद्या वाहायला लागल्या. तेव्हापासून या देशामध्ये शेतकऱ्याच्या शेतीमध्ये त्याच्या सरणाचा धूर निघायला लागला, शेतकरी आत्महत्या करायला लागला आणि आपण सर्वांनी जबाबदारीने आज गाय वाचवणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग ते महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, या सर्वांनी एकत्र येऊन या गोमातेचं रक्षण करणं गरजेचं आहे. आणि यासाठीच हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून एक ऑनलाईन चर्चासत्र
8 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 8 वाजता आयोजित केला आहे। या चर्चा सत्रामध्ये आपण सर्वांनी आपला अमोलिक वेळ देऊन सक्रिय सहभाग घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला याची दखल घ्यावीच लागेल या गोष्टीची आपण सर्वांनी चर्चा करायची आहे आणि गाय वाचवण्याकरता आपण सर्वांनी पुढे यायचं आहे। आपला सर्वांचा अमोलिक वेळ या चर्चा सत्रामध्ये द्यावा ही नम्रतापूर्वक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्वांना सप्रेम जय गोमाता, धन्यवाद। ज्ञानदीप विद्या मंदिरच्या माध्यमिक विभागातील आणि मार्च 2020 मध्ये 12वी विज्ञान शाखेची परीक्षा दिलेले कार्तिक संजय नारखेडे, साहिल ओतारी, सोहम खोडेराव या 3 विद्यार्थ्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये JEE ऍडव्हान्स परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय। हे विद्यार्थी IIT साठी पात्र ठरले। प्रशालेत आयोजित केलेल्या त्यांच्या सत्कार समारंभासाठी या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की आमच्या यशामध्ये ज्ञानदीपचा वाटा मोलाचा आहे। ज्ञानदीपमध्ये शिक्षकांनी आणि संस्थेने वेळोवेळी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो। ज्ञानदीपच्या शिस्तीमुळे आम्हाला उत्तम प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली। सदर सत्कार समारंभासाठी संस्थेचे उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराती, प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडकळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, प्रफुल्ल महाजन तसेच पालकवर्ग, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थाध्यक्ष, सर्व विश्वस्त, संस्थापक सदस्य, सल्लागार मंडळ सदस्य, सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। रत्नागिरी जयस्तंभ परिसरात जिल्हाधिकारी कमानीच्या बाहेर DP वर विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे दुरुस्तीसाठी चढलेला महावितरणचा कर्मचारी अचानक विद्युत प्रवाह चालू झाल्याने चिकटला। हा प्रकार लक्षात आल्यावर लोकांनी घटनास्थळी धाव घेतली। नगर परिषद अग्निशामक दलाला कळवण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या नगर परिषद अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत प्रवाह बंद करून या कर्मचाऱ्याला खाली उतरवलं। त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ST च्या विविध स्थानकांवरील उपहारगृह, पुस्तकं, वर्तमानपत्र विक्रेते, फळ विक्रेते, उसाचं गृहाळ, पान टपरी, जनरल स्टोर अशा विविध परवानाधारकांचं लॉकडाऊनच्या काळात मोठं नुकसान झालंय। दिनांक 20 ऑगस्ट पासून आंतरराज्य वाहतुकीस परवानगी मिळाल्याने राज्य परिवहन वाहतूक बऱ्याच अंशी सुरू झाली आहे। त्यामुळे राज्य शासनानं नियम आणि अटीद्वारे आगारातील वाणिज्य आस्थापना सुरू करण्याबाबत परवानगी द्यावी अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार विनय नातू यांनी केली आहे। अनेक महिने ST बंद असल्याने हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत आहेत, त्यामुळे वाणिज्य आस्थापनांच्या परवाना शुल्कामध्ये सवलत द्यावी अशीही मागणी डॉ. नातू यांनी केली आहे। कोरोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ST महामंडळाचे सेवा मार्चपासून बंद करण्यात आली होती, त्यामुळे ST महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला होता। ही विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी राज्य परिवहन खात्याकडून टप्प्याटप्प्याने बस सेवा सुरू करण्यात येते। अद्यापही खेडोपाड्यात बसेस सुरू करण्यात आल्या नाहीत, त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची मोठी गैरसोय होते। या परिस्थितीत जिल्ह्यातील 100 ST बसेस, सुमारे 450 चालक आणि अन्य कर्मचारी मुंबईतील बेस्ट उपक्रमासाठी देण्याचा निर्णय शासन स्तरावर झालाय। यामुळे कोकणातील जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केलाय। त्यामुळे आपला या निर्णयाला विरोध असल्याचं पत्र त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना दिलंय। चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात रस्त्यालगत असणाऱ्या चिंतामणी कॉम्प्लेक्समध्ये पहाटेच्या वेळी महाकाय मगर आढळून आली। परिसरातील नागरिकांनी वनविभागाला तात्काळ संपर्क केला असता वनविभागाच्या पथकाने मगरीला पकडून पिंजऱ्यात बंदिस्त केलं, त्यानंतर तिला सुरक्षित ठिकाणी सोडून देण्यात आलं। राज्यात COVID-19 आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय। या अनुषंगाने कोरोना आजारास प्रतिबंध व्हावा म्हणून सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क इत्यादी बाबींचा अवलंब करावा याबाबत शासनानं निर्देश दिले। त्या अनुषंगाने रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठेत नागरिक सोशल डिस्टन्सिंग अथवा मास्कचा वापर करीत नसल्याचं दिसून येत आहे। यासाठी पोलीस अधीक्षक रत्नागिरी डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये तसेच खेडेगावातून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेमार्फत मास्क वापरणं, ठराविक अंतर ठेवणं, सॅनिटायझरचा वापर करणं याबाबत जनजागृती करण्यात आली आहे। मास्क वापरण्याबाबत पोलीस दलातर्फे जनजागृती करून देखील नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करीत नसल्याचं दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे।
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील रहिवासी दीप्ती गोताड व 19 या तरुणीने गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यातील दीप्ती हिचं गावातील एका तरुणावर प्रेम होतं. या प्रेमसंबंधाला आपल्या घरच्यांचा विरोध होईल असा समज करून तिने घरात कुणी नसताना गवतार मारण्याचं विषारी औषध प्राशन केलं. तिला त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परप्रांतीयांविरोधात सातत्यानं आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सोमवारी मदतीसाठी कोळी महिलांनी धाव घेतली. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जात या महिलांनी आपल्या पुढे असणाऱ्या अडचणी मांडत त्यांच्या सहकार्याची अपेक्षा केली. डोंगरी येथील कोळी समुदायातील या महिलांची गर्दी आणि त्यांची साथ ऐकत खुद्द राज ठाकरे बाहेर येत त्यांनी या महिला वर्गाची भेट घेतली. त्यांचे प्रश्नही ऐकून घेतले. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये मनसे स्टाईलनं या महिलांच्या अडचणी दूर करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे आमचा व्यवसाय मंदावल्याचं सांगत आपल्याला त्यांचा त्रास होतोय, कृपया यात लक्ष द्या अशी विनंती या महिलांनी केली होती. त्यानंतर याच गोष्टीची दखल घेत स्थानिक मनसे विभाग अध्यक्ष संजय नाईक यांनी बेकायदेशीरित्या मासेमारी करणाऱ्यांना चांगलाच दणका दिल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्यांचा रिक्षा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून राज्य परिवहन प्राधिकरणने रिक्षाच्या निवृत्तीचं वय 20 वरून 15 वर्षापर्यंत खाली आणण्याचा निर्णय घेतलाय. त्याची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात 1 ऑगस्ट 2021 पासून होणार आहे. त्यामुळे 15 वर्षावरील रिक्षा भंगारात काढाव्या लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.